भंडारा शहरात महात्मा गांधी चौक ते पोस्ट ऑफिस चौक दरम्यान शहरातील मुख्य बाजारपेठ आहे. सदर बाजारपेठेत पूर्ण जिल्ह्यातील नागरिक खरेदीसाठी येत असतात. बाजारपेठेतील रस्ते निमुळते असल्याने व खरीददारांची संख्या जास्त असल्याने बाजारपेठेतील गर्दीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. बाजारातील मुख्य रस्त्यावर पार्किंगच्या सुविधेचा प्रश्न ऐरणीवर आहे. कोविड-19 वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व येणारा दिवाळी सण यामुळे मुख्य बाजारपेठेत गर्दी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. मुख्य रस्त्यावरील गर्दी व पार्किंग असुविधेमुळे वृद्ध महिला लहान मुले यांना रस्त्यावरून चालणे जिगरीचे झाले आहे. मुख्य रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. याकरिता नगर परिषद भंडारा व वाहतूक पोलीस शाखा भंडारा यांच्या संयुक्त निर्णयान्वये महात्मा गांधी चौक ते पोस्ट ऑफिस चौक पर्यंत फक्त दुचाकी वाहनांना गांधी चौक कडून सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत एकेरी प्रवेश राहील. उर्वरित वाहनांना प्रवेश निषेध राहील. तसेच पार्किंगच्या विरुद्ध बाजूला फेरीवाले त्यांचे फेरीचे वाहन स्थायी न करण्याच्या अटीवर व्यवसाय करू शकतील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व्यापारी फेरीवाले यांच्यावर 1,000 रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच पार्किंग व्यवस्थेचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येईल. याकरिता सर्व व्यापारी बांधव नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन भंडारा नगर परिषदचे मुख्याधिकारी मिनल करणवाल यांनी केले आहे. BS क्राइम इंडिया न्यूज च्या रोजच्या ताज्या बातम्यांकरिता यूट्यूब वेबसाइट फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम वर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा. तसेच यूट्यूब वर आमच्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सोबतच गुगल प्ले स्टोर वरून BS क्राइम इंडिया न्यूज ऍपला डाउनलोड करून रोजच्या ताज्या बातम्यांकरिता आमच्याशी जुळून रहा.